वसई विरार मध्ये रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग ही सुरू असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शहरातील सकल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं। नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, विवा कॉलेज, आक्षी बोलिंज रस्त्यावरती 1 ते 1.5 फूट पाणी साचून रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। तसेच साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना आपली वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जर हा पाऊस असा सुरू राहिला वसई विरार मध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। या वसई विरारच्या परिस्थितीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांच्याकडून। प्रथमेश, वसई विरार मध्ये काल सायंकाळी ही मुसळधार पाऊस झाला होता, आता सध्याची काय परिस्थिती आहे? वसई विरार मध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे, त्यामुळे वसई विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भाग आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। तर ग्रामीण भागातली परिस्थिती बघितली, ग्रामीण भागातही पाणी झालेलं आहे। जे ग्रामीण भागातल्या नद्या नाले आहेत ते ओसंडून वाहत आहेत। त्याचाच काल जो पांढरतारा पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, त्याने आणि त्यामुळं 12 गावांचा संपर्क तुटलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून वसईत मुसळधार पाऊस पडत असल्यानं संपूर्ण जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नुकसान झालेलं आहे। अजून जर पावसाचा जोर हा असाच कायम राहिला तर वसईत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। अच्छा, नक्कीच, धन्यवाद प्रथमेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।